कोल्हापुरातील विविध उद्योगांमध्ये व्यवसायांमध्ये ज्यांनी उत्तम काम केले अशा सर्व नागरिकांसोबत एक भेट व्हावी म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते माजी खासदार मुन्नासाहेब महाडिक, सन्माननीय प्रकाश आव्हाडे, समर्जित राजे घाडगे, चित्राताई वाघ, स्वामिकाताई महाडिक, या ठिकाणी समोर बसलेले सर्व ज्येष्ठगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधू, तर म्हणजे कालपासून मी कोल्हापूरमध्ये आहे आणि काल एक जाहीर सभा झाली आणि ती झाल्यानंतर आज रामनवमीचा पवित्र दिवस असल्यामुळे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. कोल्हापूरची कुलस्वामिनी आई अंबाबाई, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता ज्या लोकांनी या कोल्हापूर नगरीला समृद्ध केलंय अशा आपल्यासारख्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी एकत्रित आलो. खर तर गेली 2 वर्ष आपल्या सगळ्यांकरता अतिशय आव्हानात्मक वर्ष होती. 2 लॉकडाऊन आपण बघितले, अनेक रिस्ट्रिक्शन्स आपण बघितले आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये तर फारच जास्त रिस्ट्रिक्शन्स आपण बघितले. आपले उमेदवार नाना कदम या ठिकाणी आले आहेत, त्याचे आपण स्वागत करूया. महाराष्ट्रामध्ये मी याकरता म्हणतोय की मगाशी मुन्नाजींनी जीएसटीचा उल्लेख केला. जीएसटी एक असं इंडिकेटर आहे की व्यवसाय आणि उद्योग किती चालू होते या इंडिकेटरचा विचार केला तर देशामध्ये त्या काळामध्ये जो काही जीएसटी जमा झाला याच्यामध्ये अगदी लॉकडाऊन संपल्यानंतर देखील सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र हा जवळजवळ -14% होता आणि देशातल्या विविध राज्यांच्या तुलनेमध्ये आपण खालून 3रे होतो. याचं कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या रिस्ट्रिक्टिव्ह आणि रिग्रेसिव्ह पद्धतीनं आपण वेगवेगळे रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी लागू केले की त्याचा एक मोठा फटका महाराष्ट्रातल्या व्यापाराला उद्योगाला बसलेला देखील आपण बघितला. खरं तर या सगळ्या काळामध्ये एकूणच जर आपण बघितलं तर देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी ही परिस्थिती समजून घेतली आणि भारतासारख्या विकसनशील देशानं संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करत 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज हे त्यांनी घोषित केलं. जगातले अनेक प्रगत देश इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकले नाही पण भारताने मात्र माननीय मोदीजींच्या नेतृत्वात निर्णय घेतला आणि मग उद्योगांना TCGLS स्कीम सारखी स्कीम काढून त्या ठिकाणी सरकारनं गॅरंटी घेऊन 20% अधिकच कर्ज तारणाशिवाय देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा सरकारकडे जे काही पुरवठा झालेला आहे त्या पुरवठ्याचे पैसे 10 दिवसात देण्याचा निर्णय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सरकारचे रिफंड, कोणाला जीएसटीचा रिफंड होता, कोणाला इन्कम टॅक्सचा रिफंड होता,
वर्ष वर्ष रिफंड न मिळाल्यामुळे त्याचा व्याज, कारण शेवटी हा सगळा पैसा आपल्या बिझनेसमधून आपण पे केलेला होता, त्याचं व्याज आपल्यावर बसत होतं, ते तात्काळ देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, असे अनेक निर्णय या आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी घेतले. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल, यापूर्वी अशा प्रकारचे पॅकेजेस हे केवळ घोषित व्हायचे, ते मिळायचे नाही. तर मला आनंद वाटतो की पहिल्या टप्प्यामध्ये क्रेडिट गॅरंटी स्कीमला 3 लाख कोटीची घोषणा झाली आणि 1 महिन्याच्या आत 3 लाख कोटी रुपयाची क्रेडिट गॅरंटीची स्कीम ही केंद्र सरकारने प्रत्यक्षात लागू केली आणि त्याचा सगळ्यात जास्त डिस्बर्समेंट हे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80,000 कोटी रुपयाचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आज आपण देशातली एकूण परिस्थिती बघतोय. या कोविडच्या काळानंतर एक रिसर्जन्स, अनेक लोकांना असं वाटत होतं की कोविड नंतर व्यापार आणि उद्योग उभा राहू शकेल का, आणि ते साहजिकही होतं. 2-2 वर्ष अतिशय अनियमित पद्धतीनं जर अशा प्रकारे आपला व्यापार उद्योग चालला तर तो उभं राहणं हे अतिशय अडचणीचं होतं. तर मोदीजींनी ज्या प्रकारे देशाला दिशा दिली, आज भारताला सगळ्यात महत्वाचा काही फायदा असेल तर आमचे फॉरेन पॉलिसीमुळे बायलॅटरल रिलेशन्स हे सगळ्या देशांशी इतके चांगले आहे की आम्हाला आवश्यक असेल त्यावेळेस आम्ही एक्सपोर्ट प्रमोशन करतो. आमच्या देशातल्या उद्योगाला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करायचं असेल आम्ही इम्पोर्ट ड्युटी लावतो. एक्सपोर्ट वाढवायचे असतील तर आम्ही एक्सपोर्ट सबसिडी देतो. म्हणजे ट्रिप्स च्या माध्यमातून, टेरिफ रेग्युलेशनच्या माध्यमातून जे काही निर्बंध सातत्याने भारतावर लागू होत होते त्या निर्बंधाच्या पलीकडे जाऊ. आज भारत आपली फॉरेन पॉलिसी आणि इकॉनॉमिक पॉलिसी ही स्वतः तयारी करतोय आणि ती इम्प्लिमेंटही करतोय हा एक महत्वाचा बदल आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण असं भाकीत केलं होतं की पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये भारत हा एक फेवरेट डेस्टिनेशन होत. कारण आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये एकूणच जो चीनचा व्यवहार होता या व्यवहारातनं जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांना आता आपण चीनमध्ये राहू नये अशा प्रकारची उपलब्धी त्या ठिकाणी झाली. अनेकांनी हा निर्णय केला की नॉट टू पुट ऑल एग्ज इन वन बास्केट. जर आमचं इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये असेल तर त्यातलं अर्ध इन्व्हेस्टमेंट काढून ते आपल्याला इतरत्र नेलं पाहिजे. आणि अशा या परिस्थितीमध्ये चीनमधनं जो काही मोठ्या प्रमाणात उद्योगाचं पलायन सुरू झालं या पलायनामध्ये एक मोठा वाटा हा भारताला देखील या ठिकाणी प्राप्त व्हायला लागला. मी सहज आपल्याकडे येणाऱ्या इंडस्ट्रीजची माहिती घेत होतो, भारतामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीजची माहिती घेत होतो, तर असं लक्षात आलं की जवळजवळ जपानच्या, अमेरिकेच्या आणि युरोपच्या जेवढ्या मेजर कंपन्या या चीनमध्ये आहेत त्यातल्या मॅक्सिमम कंपन्यांनी भारतामध्ये आम्हाला काही सुरू करता येईल का हा विचार करून आपल्याला भारतामध्ये लोकेट करणं सुरू केलं आहे. याचाच अर्थ असा आहे की द नेक्स्ट फेवरेट डेस्टिनेशन हे भारत आहे. द नेक्स्ट फेवरेट डेस्टिनेशन इज इंडिया. ही परिस्थिती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्यावेळी गव्हर्नमेंट स्टेबल असत, वेर एव्हर देर इज अ स्टेबल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी इनफ्लो असतो आणि जिथे स्टॅबिलिटी नसते त्या ठिकाणी आउटफ्लो असतो. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष राज्य करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यावेळी त्या 5 वर्षापैकी 4 वर्ष फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता. आणि मला हे सांगितलं पाहिजे की आम्ही जेव्हा सत्तेत आलो त्यावेळी या सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये
महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होता तो आम्ही पहिल्या क्रमांकावर आणला, आणि पहिल्या क्रमांकावर आणला म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की 2 वर्ष तर अशी आहे की आपल्या नंतरच्या 4 राज्यांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ती जरी एकत्रित केली तरी महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट जास्त होती. 2011 साली भारतामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्यापैकी 47% इन्व्हेस्टमेंट ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला आपण फेवरेट डेस्टिनेशन त्या ठिकाणी तयार केलं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली की ड्वाईट बँकेने 2019 साली एक रिपोर्ट काढला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं लिहिलं की देशामध्ये मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे जेवढे प्रोजेक्ट चालले आहेत आउट ऑफ ऑल दोज प्रोजेक्ट 49% प्रोजेक्ट आर बीन एक्झिक्युटेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे देशामध्ये 49% इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणि 51% संपूर्ण भारत मिळून अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंटचं स्केल आपण नेलं. पण दुर्दैवाने आता महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी पुन्हा आम्ही नॉन गव्हर्नन्स कडे चाललो. हे जे काही बाहेरून उद्योग येत आहेत ना, चीनचा जो एक्झोडस आहे जो आपल्याकडे येतोय, हा दुर्दैवाने त्या प्रमाणात महाराष्ट्रात येत नाहीये. हा कर्नाटकला चाललाय, हा गुजरातला चाललाय, हा नोएडाला चाललाय, काही प्रमाणात राजस्थानला देखील चाललाय. पण त्याचं सगळ्यात महत्वाचं डेस्टिनेशन जे महाराष्ट्र असलं पाहिजे इथे हा येत नाही. याचं कारण गव्हर्नमेंटमध्ये स्टॅबिलिटी नाही, याचं कारण सरकारच्या नीतीमध्ये त्या ठिकाणी समानता नाही, प्रेडिक्टेबिलिटी त्या ठिकाणी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या प्रकारचं एक्सटॉर्शन हे आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी अनुभव घेतला असेल. आत्ताचं सरकार, त्यातले मंत्री, त्याचे काही नेते, काही आमदार ज्या प्रकारे उद्योगातलं व्यापाऱ्यांकडनं एक्सटॉर्शन करतायत, धमक्या देणे, त्यांच्यावर केसेस घालणे, त्यांच्याकडनं फेवर घेणे, आमच्याच माणसाला काम द्या, याच रेटनी काम द्या, हेच आमचे लेबर लावा, अशा प्रकारची जी व्यवस्था या ठिकाणी उभी राहिली आहे किंवा साध्या व्यापार पेठेमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारची खंडणी आज व्यापाऱ्यांकडनं वसूल होते आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेतरी कमी होत आहे. आणि म्हणून पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र खाली खाली चाललाय आणि इतर राज्य हे आपल्या पुढे चालले आहे. ही परिस्थिती आपल्याला आज पाहायला मिळते. आणि म्हणून खरं तर महाराष्ट्राची क्षमता असीम आहे आणि कोल्हापूरकरांना ती सांगण्याची आवश्यकता नाही आहे, कारण महाराष्ट्राचं उद्योगाची सुरुवात ही जर खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती कोल्हापूरने केली आहे. त्यामुळे उद्योगाची जननी ही कोल्हापूर आहे. या ठिकाणी महात्मा मिस्त्री सारख्या व्यक्तीने पहिलं डिझेल इंजिन तयार केलं. या ठिकाणी फाउंड्री इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीने ज्या प्रकारे या कोल्हापूरमध्ये आपलं बस्तान बसवलं आणि एक मॅग्नेट इंडस्ट्रीचं जे कोल्हापूरने तयार केलं तेच हळूहळू मग इतरत्र गेलं आणि महाराष्ट्रात एक औद्योगिक राज्य म्हणून जे ओळखलं जातं त्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती कोल्हापूरकरांनी केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या समोर हे विषय या ठिकाणी जाणीवपूर्वक मी मांडतोय. आज हे खरंच आहे, विजेचे प्रश्न असतील किंवा व्याजाचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आज आपल्या इंडस्ट्रीच्या समोर आहे. पण मला हा विश्वास आहे की ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या देशाला पुढे घेऊन जाऊ इच्छितात, आपल्याला भारताला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर बनवायची असेल तर मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि त्यासोबत उद्योगाकरता व्यापाराकरता व्याजाचे दर कमी आणावे लागतील. या दोन्ही गोष्टी आज आपल्या देशामध्ये होणं सुरू झालेलं आहे आणि येत्या काळात मला विश्वास आहे, कारण वी वॉन्ट टू बिकम पार्ट ऑफ ग्लोबल सप्लाय चेन आणि पार्ट ऑफ ग्लोबल सप्लाय चेन जर व्हायचं असेल तर त्या सप्लाय चेन मध्ये जे वेगवेगळ्या देशाचे उद्योजक आहेत त्यांना ज्या दराने कर्ज मिळतो, अर्थपुरवठा मिळतो, त्याच दराने जर आम्हाला मिळाला तरच आम्ही पार्ट ऑफ ग्लोबल सप्लाय चेन होऊ शकतो. हे आज या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांना समजत आहे आणि मग
ही ग्लोबल सप्लाय चेन वेगळ्या पद्धतीने डिस्टर्ब करून त्याच्यामध्ये कशा प्रकारे आम्हाला एंटर होता येईल या संदर्भातल्या सगळ्या पॉलिसीज आज या ठिकाणी माननीय मोदीजींनी सुरू केल्या आहेत. आणि म्हणून आज एक्सपोर्ट प्रमोशन असेल, आज खरं म्हणजे कोल्हापूरच्या एअरपोर्टचा विचार ज्यावेळेस आम्ही करतो ते खरं आहे की त्यावेळी माननीय चंद्रकांत दादा आणि मुन्ना साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि म्हणून हे काम सुरू झालं. आज नुसता एअरपोर्ट करून नाही तर त्यावेळी दादा तुम्ही सुरेश प्रभूंना भेटला होता आणि तुम्ही कार्गो टर्मिनलची देखील मागणी केली होती आणि आपल्याला येत्या काळामध्ये तो देखील विचार या ठिकाणी करावा लागेल. आपल्याला इनलँड कंटेनर डेपो कसा तयार करता येईल याचा विचार या ठिकाणी करावा लागेल. कारण कोल्हापूरचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जर आपण बघितलं तर या स्ट्रॅटेजिक लोकेशन मधनं आम्ही भारताकरताही आणि विदेशाकरताही मोठ्या प्रमाणात सप्लाय चेनचा भाग होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं या अनेक गोष्टी आहेत. विशेषतः आता माननीय गडकरी साहेबांनी जो मुंबई बंगलोर हायवे हा सुपर एक्सप्रेसवे करण्याकरता घेतलाय, हा सुपर एक्सप्रेसवे झाल्यानंतर मुंबई बंगलोर नुसता हायवे किंवा सुपर एक्सप्रेसवे राहणार नाही, हा मुंबई बंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार होणार आहे की ज्याच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात संधी अपॉर्च्युनिटीज उद्योगाकरता देखील या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे देशाचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी काम हाती घेत आहे आणि उद्योगाला व्यवसायाला चालना देत आहे आणि त्याचवेळी मला असं वाटतं की आज राज्यामध्ये देखील राज्याच्या सरकारची जी जबाबदारी राज्याने उचलली पाहिजे ती उचलताना राज्य दिसत नाही. पण तसं जरी असलं तरी काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी हा प्रभावी विरोधी पक्ष आहे, हा निष्प्रभ विरोधी पक्ष नाही आहे. सरकारला कुठे उठवायचं, कुठे बसवायचं आणि नाही उठले तर कुठे पाठवायचं हे सगळं आम्हाला नीट जमतं, त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि यापुढेही जनविरोधी नीती ज्या ज्या वेळी या सरकारची आम्हाला दिसेल त्या त्या वेळी या सरकारला वठणीवर आणू आणि योग्य वेळी तुमच्या आशीर्वादाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार आम्ही तयार करू. पण ते सरकार तयार करण्याकरता मार्ग जातो कोल्हापूरमधून. कोल्हापूरला जर मार्ग अडला तर पुढचं पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून या मार्गातला सगळ्यात महत्वाचा टप्पा जर काही असेल तर कोल्हापूर उत्तरची निवडणूक. या ठिकाणी सत्यजित नाना हे या कोल्हापूर उत्तरमधून निवडून गेले की तुम्ही लक्षात घ्या तो जो काही मंत्रालयाकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता मोकळा होणार आहे आणि आम्हाला मंत्रालयाकडे जायचं ते केवळ त्या खुर्च्या उभवण्याकरता नाही, आम्ही खुर्ची उभवणारे लोक नाही आणि तसंही आम्ही मंत्रालयात बसणारे लोक आहोत, मंत्रालयातनं कारभार चालवणारे लोक आहोत, लोकांचं म्हणणं ऐकून घेणारे लोक आहोत, लोकांची गाराणी समजून घेणारे लोक आहोत. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ज्या प्रकारे मोदीजी देशाची सेवा करतायत त्याच प्रकारे महाराष्ट्राची सेवा करण्याकरता तुमचे आशीर्वाद हे आम्हाला आजही हवे आहेत आणि उद्याही हवे आहेत. तर म्हणून तुम्हाला आज एवढीच विनंती करतो, इथले उद्योजक असतील, इथले व्यावसायिक असतील, डॉक्टर्स असतील, सीएस असतील, वकील असतील, व्यापारी असतील, आपल्या सगळ्यांना माझी विनंती एवढीच आहे, आपण एकटे मतदार नाही आहात, यू आर इन्फ्लुएन्सर्स. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीशी बोलता त्यावेळेस त्या व्यक्तीला इन्फ्लुएन्स करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, त्या क्षमतेचा संपूर्ण वापर करून आपण येत्या 12 तारखेला त्या ठिकाणी सत्यजित नाना कदम यांना निवडून द्यावं, त्यांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. निलेश दांगर या प्रश्नाची आहे सर, त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो, खूप चांगली कारागिरी आहे, पण या व्यवसायासाठी बँकेकडून कसलेही कर्ज मिळत नाही, ते कर्ज मिळण्यासाठी आम्हाला कोणत्याही शासन स्तरावरती संरक्षण मिळत नाही, तर अशी कुठली सरकारी योजना आणू शकतात का?
लोक हे देशभरामध्ये गेले आहेत. आम्ही देशातल्या कुठल्याही राज्यात गेलो तर तिथे कोणी ना कोणी आम्हाला भेटतो आणि सांगतो की आम्ही सोन्या चांदीचं काम करतो. मूळ कुठले तर आम्ही सांगलीचे, मूळ कुठले आम्ही कोल्हापूरचे. त्यामुळे हा व्यवसाय एक अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. विशेषतः जेम्सन ज्वेलरी या संदर्भात प्रमोशन काउन्सिलने अनेक योजना सुरू केल्या आहेत, पण त्या योजना देखील मला असं वाटतं पारंपरिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून मी निश्चितपणे आता फॉर्च्युनेटली आपल्याकडे स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीचे मिनिस्टर जे आहेत ते नारायण राणे साहेब आहेत. राणे साहेबांशी बोलून आपल्या सेक्टर करता जर काही आपल्याला एखादी स्कीम तयार करता आली तर नक्की त्या संदर्भातला पुढाकार येत्या काळामध्ये आम्ही घेऊ. आपले एक डेलिगेशन घेऊन देखील आम्ही माननीय राणे साहेबांना भेटू. आणि आज अनेक अशा प्रकारच्या योजना राणे साहेबांच्या मंत्रालयाने या ठिकाणी सुरू केल्या आहेत. त्याच्या अंतर्गत एक स्कीम ही आपल्याकरता कशी करता येईल हा प्रयत्न निश्चितपणे करू. आणि एक प्रश्न आलेला आहे, कोल्हापूरकरांची अशी भावना आहे की सतत काहीतरी झगडल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही. कोल्हापूरचा एक प्रश्न सातत्यानं प्रलंबित आहे तो म्हणजे सर्किट बेंचचा. उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात द्यावं यासाठी गेले प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. त्याच्याबद्दल काय प्रयत्न सुरू आहेत, काय होऊ शकतो? खरं म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर याचा निर्णय हा उच्च न्यायालयालाच करायचा आहे. याचं कारण आपल्या लक्षात असेल की जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही ठराव करून सर्किट बेंच कोल्हापूरला करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय दादा आपण त्यावेळी केला आणि माननीय उच्च न्यायालयाला त्यावेळी दिला. आम्ही पहिल्यांदा माननीय तेव्हाचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना भेटलो. ते असं म्हणाले की तुम्ही नव्याने जर ठराव दिला तर आम्ही तो ठराव मान्य करू. म्हणून आम्ही तात्काळ कॅबिनेट बोलवली, तसा ठराव केला, तो ठराव दिला. पण दुर्दैवाने आणि 1100 कोटी रुपये ची तरतूद याकरता आपण केली की सगळं कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार करायचं सर्किट बेंच करता, ती तरतूद देखील आपण केली. पण शेवटपर्यंत माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर निर्णय केला नाही. दुर्दैवाने हा जो काही निर्णय आहे यामध्ये सरकारचं काम हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याचं आहे आणि शिफारस करण्याचं आहे. त्याचा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला आहे. मला असं वाटतं की आपण त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करत राहू. प्रत्येक वेळी नवीन मुख्य न्यायाधीश आल्यानंतर आमचे कोल्हापूरचं जे बार असोसिएशन आहेत, वकील आहेत, हे त्यांना भेटतात आणि सुरुवातीला तसं आश्वासन देखील मिळतं, पण अद्याप ते झालं नाही. मात्र मी आज एवढंच सांगेन की या मागणीला आमचा 100% पाठिंबा आहे. आणि एक प्रश्न महिला वर्गाकडून आला होता, अरुंधती महाडिक या स्वतः भागीरथी संस्थेच्या माध्यमातून काम करताय, तर मुंबईमध्ये राज्यातल्या सर्व महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी एक मार्केट आपण का उभारू शकत नाही, जेणेकरून कोल्हापूरसह विदर्भ असेल, कोकण असेल, या ठिकाणी त्यांची जी काही स्पेशालिटी प्रोडक्शन्स असतात ती मुंबईमध्ये देणे, कायमस्वरूपी त्यांना एक हक्काचं तिथं मार्केट का आपण उभारू शकत नाही? अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि मुळातच आपण सरकारमध्ये असताना आपल्या डोक्यात हा विषय होता, कारण आपण मुंबईमध्ये टेम्पररी अशा प्रकारचे 2 महिन्याकरता 3 महिन्याकरता एक्झिबिशन्स भरवतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिला उद्योजकांना, महिला बचत गटांना जागा देतो. पण एक परमनंट एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी असलं पाहिजे अशा प्रकारची संकल्पना होती. त्याकरता आपण जागा देखील त्या ठिकाणी शोधत होतो. आपण बचत गटांच्या मॉल्स करता देखील एक मोठा निधी हा बजेटमध्ये ठेवला होता. दुर्दैवाने आपल्याला त्या काळामध्ये योग्य जागा त्या संदर्भातले, कारण ते परमनंट एक्झिबिशन सेंटर आपल्याला करायचं आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी 2 महिने 3 महिने करायचं तर आपण रंगशारदाच्या बाजूला करायचो किंवा 1-2-3 जागांवर आपण करायचो, पण परमनंट करायचं असेल तर ती जागा देखील परमनंटली लागेल. आणि म्हणून ती जागा काही आम्हाला त्या काळात मिळाली नव्हती. नंतर सरकार बदललं, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा संधी मिळाली तर आजच आश्वासन आम्ही देतो की आम्ही हे नक्की करून दाखवू, कारण हे जी नितांत आवश्यकता आहे. आताच एक प्रश्न आलेला आहे, कोल्हापूरला कलानगरी म्हटलं जातं, कोल्हापूरमधनं पश्चिम महाराष्ट्रातून शास्त्रीय संगीत खूप वाढलं, पण आज कोल्हापूरच्या शास्त्रीय संगीतासाठी कोणतीही ठोस मदत होत नाही. शेजारच्या गोवा राज्यामध्ये
शास्त्रीय संगीत किंवा सर्वच कला प्रकाराच्या संवर्धनासाठी अत्यंत चांगलं काम होते. इथे भाजपचं सरकार आहे. दिल्लीतील ICCR जे आहे त्यांना मात्र कोल्हापूरला मनावरचा न्याय देता येत नाही. तर एकूण कलाक्षेत्राला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न इतकाच गाजतोय, तर या अनुषंगानं कलाक्षेत्राला आश्वासन काही सांगू शकाल का? नाही निश्चितच, कारण कलेचं माहेरघर हेच कोल्हापूर आहे. आणि जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न आज आहे. आमच्या काळात स्टुडिओचा प्रश्न आला असताना रात्री 1 वाजता त्याच्यावर मी स्थगिती दिली होती आणि त्याची विक्री ही होऊ दिली नव्हती. पण आज नोकरीतून उपोषणावर बसले आहेत. शेवटी एक प्रकारे आमचा एक सांस्कृतिक ठेवा आहे आणि आम्हाला आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या पूर्वजांनी एक परंपरा दिलेली आहे. त्या परंपरेचं हे सगळं जे काही या ठिकाणी काम चालतं ते खऱ्या अर्थानं त्याचं संवर्धन झालं पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून मी ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांनाच ही विनंती करणार आहे की नेमकं काय केलं पाहिजे आपल्या मनात आहे हे जर आम्हाला या ठिकाणी दिलं तर निश्चितपणे चंद्रकांत दादा आहेत, मुन्नाजी आहेत, आम्ही सगळे या ठिकाणी आमदार आहोत. आम्ही सगळे आपण जे काही ICCRच्या संदर्भात सांगितलं त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचं जे काही ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आपल्याशी अपेक्षित अशा प्रकारचे प्रोग्राम्स असतील ते सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही निश्चितपणे पुढाकार घेऊ हे मी आपल्याला आश्वस्त करतो. शेवटचा एक प्रश्न जो सगळ्यांच्याच मनातला आहे, हद्दवाढ. मागच्या सरकारच्या काळात हा प्रश्न होता, आजच्या सरकारच्या काळात हा प्रश्न आहे. हद्दवाढीबद्दल सोल्युशन काय? आम्ही अतिशय उत्तम सोल्युशन त्याच्यावर काढलं होतं. त्याच्याकरता निधीची तरतूदही केली होती. पण मला असं वाटतं की आताच्या सरकारची मानसिकता ती नाही. आताचं सरकार हे भिजत घोंगडं ठेवायचं, ना इकडे काही करायचं ना तिकडे काही करायचं अशा मानसिकतेत दिसत आहे. पण मला असं वाटतं की आम्ही काढलेलं जे सोल्युशन होतं हे विन-विन सोल्युशन आहे आणि त्यातनं कोल्हापूरमध्ये प्लॅन डेव्हलपमेंट होण्याकरता प्रचंड मोठी मदत त्या माध्यमातून होऊ शकते. प्राधिकरण देखील आम्ही तयार केलेलं आहे. सरकारने थोडा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे.